ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे. महापालिकेतल्या एकंदर 5 जागांसाठी पोटनिवडणूक होती. त्यातल्या 3 जागा शिवसेनेनं काबीज केल्या, तर 2 जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. प्रभाग क्रमांक 13 आणि बमधून शिवसेनेचेच रवींद्र फाटक आणि जयश्री फाटक हे दोघे सुद्धा विजयी झाले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध 2 काँग्रेस अशी लढाई या पालिका पोटनिवडणुकीत पाहायला मिळाली. शिवसेनेमध्ये आल्यानंतर मी पहिल्यापासूनच शिवसेना नाराजी हा विषय कुठेच नाही. कार्यकर्त्यामध्ये असतं, इच्छुकमध्ये बरेच असतात. इच्छुकमध्ये असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं उमेदवारी मिळावी. पक्ष जो निर्णय दिल्यानंतर शिवसेनेमध्ये कुठलीही नाराजी राहत नाही आणि त्याच्यामुळे पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश असतो. जो पण उमेदवार दगडाला जरी दिलं त्याला निवडून द्यायचं असा शिवसेनेचा हे आहे आणि त्या शिवसेनेत मी पहिल्यापासून काम केलेलं आहे. मला हे सगळं माहीत असल्यामुळे मला वाटतं कुठलीही नाराजी नाही. सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या विभागातल्या मनापासून रात्रंदिवस काम केलं, त्याचाच हा एवढा मोठा विजय आहे. पहिले तर मी कहतो की जनता का बहुत बहुत शुक्रिया. आज हमारे जो वार्ड साहब ने काम किया है, आज वो लोगों ने साबित किया है कि विकास को देख के वोट दो. जो हम लोग ने वोट मांगे डेवलपमेंट के लिए, आज जो जनता ने साबित कर दिया कि डेवलपमेंट के पूरे साथ में. मुस्लिम वोटर भी समझदार हो गए, बड़ा हमारे लोग पढ़े लिखे. अभी जनता भी समझती है कि किसको वोट डालना चाहिए. अभी लोग आगे बोलेंगे कौम के बारे में भाषण देखें, अब कोई फायदा नहीं. क्योंकि लोग हमारे मुमरा को 25 साल पहले देख रहे, क्या देख रहे थे हम लोग क्या था, आज 6 साल से हम लोग देख रहे मुमरा क्या हो गया. अभी खाली लोगों को चाहिए काम, वो जो अवार्ड सब करके दे रहे हैं और वही काम इंशाल्लाह उनके नेतृत्व में मैं भी करके दूंगा. पुणे महापालिका पोटनिवडणुकीतल्या 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. कोथरूडमध्ये दीपक मानकर विजयी झालेत, तर हडपसरमधून फारुक इनामदार विजयी झालेत. तर पिंपरी चिंचवडमधल्या जिजामाता प्रभागातल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण टाक विजयी झालेत. काँग्रेस नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेना आमदार झालेल्या गौतम चाबुकस्वार यांच्या पालिकेतल्या रिक्त पदासाठी ही निवडणूक झाली. यातल्या राष्ट्रवादीच्या विजयामुळे शिवसेनेबरोबरच भाजपलाही धक्का बसला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.